तुमच्या मनात जर एकमेकांसोबत राहण्याची इच्छा असेल तरच तुम्ही ती मैत्री टिकवू शकता तुम्ही ते रिलेशन टिकवू शकता नमस्कार मी संतोषकर नमस्कार मी प्रज्ञा मात्रे तुम्ही पाहताय पीपिंग मून मराठी 36 गुण नावाचा एक सिनेमा येतो या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे आणि या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येतोय हँसम हंक रुबाबदार आणि सच्चा अभिनेता संतोष जुवेकर आणि संतोष सध्या पीपिंग मून मराठीच्या ऑफिस मध्ये आहे खूप स्वागत आहे तुझं संतोष थँक्यू प्रज्ञा अँड थँक्यू माय इतक्या वर्षांचं क्रॅश असतो मुलींच तुझं वर खूप प्रेम आहे ऑबव्हियसली असंच रावदे ते काम फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे फिमेल फॅन फॉलोईंग कधी असं झालंय का तू बाबतीत खूप असं कोणीतरी फॉलो केलंय ब्लँक कॉल आले किंवा काय ब्लँक कॉल्स आले आहेत पण एवढे पण मला डायरेक्ट कॉल येतात कुठून नंबर त्याला मिळतो बट त्याला बोलायचं असत भेटायचं तर आता सांगू लगेच करू नका पण मला खरंच आवडतं असं कोणाचा कॉल आला कारण काय मला वाटतं ती खरी रिॲक्शन आहे आणि शेवटी तुमच्यावर प्रेम करणारी माणसं ही वेगवेगळी असतात त्यांची प्रेम करण्याची पद्धत वेगवेगळी असते काही जण खूप लाऊड प्रेम करतात काही जण खूप हातचं राखून प्रेम करतात सो so, शेवटी ते प्रेम महत्वाचं आहे मग ते कसंही असलं तरी डेफिनेटली एव्हरीथिंग इज एक्सेप्टेड नक्कीच नक्कीच प्रेमाच्या पुढची पायरी आहे ती म्हणजे लग्न आणि या लग्न या विषयावर नातेसंबंधांवर आधारित गुण येतोय काय सांगशील सिनेमा अर्थात गुण हा सिनेमा लग्न संस्थेवर किंवा नवरा बायकोच्या रिलेशन वर आहे आपल्याकडे लव्ह मॅरेज मध्ये शक्यतो कोणी पत्रिका वगैरे बघत नाहीत फार क्वचित होतं असं पण अरेंज मॅरेज करताना बऱ्याच ठिकाणी ही परंपरा ही संस्कृती आहे आणि ती काय योग्य अयोग्य आपण ठरवू शकत नाही लोकांना बघायचं असतं ते जर काही जण बघतात पण मला असं वाटतं ते पत्रिकेतले गुण जुळण्यापेक्षा तुमचे आयुष्यातले खरे त्या नवरा बायकोंचे जे गुण आहेत त्यांची मतं जुळणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं ती जर जुळत असतील तर मला वाटतं मग पत्रिकेतले चार गुण जरी जुळले तरी संसार सुखाचा होऊ शकतो कारण मला वाटतं सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ना दोघांच्या रिलेशनमध्ये ती म्हणजे इच्छा आहे जर तुमची इच्छा असेल ना एकमेकांवर राहण्याची तर मग तुम्ही सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करता सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेता त्यामुळे ती इच्छा महत्वाची आणि हेच नेमकं भाष्य करणार हा आमचा सिनेमा आहे छत्तीसगड लंडन मध्ये आणि वेगवेगळ्या परदेशातल्या वेगवेगळ्या लोकेशन वर हा सिनेमा शूट झाला एकदा काय सांगशील त्याबद्दल आता मध्ये शूट झाला म्हणजे एक तर सिनेमाची कथा आहे की ते हनीमूनला तिकडे गेलेत लंडनला त्यामुळे ते लंडन ले, आम्ही शूट केलं आणि मुळात समीतला ते हवंच होतं कारण आम्ही ज्या वेळेला शूट केलं तो ख्रिसमसचा टाइम होता आणि क्रिसमस खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो अर्थात तो त्यांचा सण आहे आणि तो खूप मोठ्या लेवलला असतो सगळीकडे रोषणाई गेलेली असते लायटिंग आणि आम्ही सिनेमा त्या काळात करण्याचं कारण एक काहीतरी वेगळं काय वे म्हणून आपण त्याला एक्सपेरिमेंट करायचं होतं प्रसाद भेंडे आणि समितला की आम्ही कुठले लाईट्स वापरले नाहीत आम्ही जे रिअल ओरिजिनल लाईट्स आहेत तिकडचे स्ट्रीट लाइट्स किंवा डे लाईट आम्ही त्याच्यावर पूर्ण सिनेमा शूट केलाय आणि त्यात चांगलं सक्सेस मिळालं प्रसाद भेंडेनी खूप सुंदर शूट केलंय ते त्यामुळे ते क्रिसमसची वेळ हवी होती म्हणून लंडन आणि ते हनीमूनला जातात मग ते कुठे जातात तर ते लंडनला जातात म्हणून लंडन आणि लंडन खूप सुंदर आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि तिकडचे तिकडच्या आणि ते सिनेमात छान दिसतात विज्युअल ट्रीट आम्हाला प्रेक्षकांना पाहायला मिळणार समित काकड यांचा सिनेमा आणि संतोष जुवेकर हे समीकरण आता झालेलं आहे म्हणजे तर म्हणजे मित्र म्हणून दिग्दर्शक म्हणून त्याच्या सिनेमात संतोष जुवेकर असतो असं म्हटलं जात काही चुकीचं नाही असतोच मी त्याच्या सिनेमात आणि अर्थात तिथे मला सूट होईल असं कुठला रोल असेल कॅरेक्टर असेल तर तो शंभर टक्के माझा विचार करत असतो आणि मला कास्टही करतो पण त्यामागचं कारण केवळ मैत्री आहे म्हणून नाही आणि समित तसा दिग्दर्शक नाहीये की चल मेरा दोस्त इस्को काम देते असा अजिबात नाही आणि तो कोणाच्याच बाबतीत नाही तर आमची ही जी काय आमचे छत्तीस गुण जुळलेत माझे आणि समितचे ते आयना का बायना या सिनेमापासून काम करायला सुरुवात केली आमची ओळख पंधरा वर्षापूर्वी झाली होती एका फंक्शन मध्ये तेव्हापासून आमची मैत्री झाली आणि कामाचे ते जुळले कामा का काम ते का बाहिून पण त्यानंतर सिनेमा समिती ज्या ज्या सिनेमात समितीच्या काम केलं किंवा वेब सिरीज मध्ये तेव्हा ती नुसतं कास्टिंग पूर्ण झाल्यानंतर कास्टिंग करतानाच नाही तर मी त्या पूर्ण प्रोसेसमध्ये समीत बरोबर असतो मी जेव्हा त्याचं लिखाण होताना त्याच्याचे ड्राफ्ट होताना मग सगळ्या टीम बरोबर मी असतो आणि मला ती प्रोसेस खूप आवडते बघायला सो डेफिनेटली कुठेतरी एक दिग्दर्शक आणि माझ्यातला एक अभिनेता यांचे गुण जुळले त्यामुळे मी असतो त्याच्यात पण आता सोबतच एक नवीन इनिंग या सिनेमाद्वारे तुझी प्रेक्षकांसमोर निर्माता म्हणून सुद्धा तू समोर येतोय हा म्हणजे हे उगा उगाने झालो मी निर्माता यात आणि कारण हा सिनेमा ही हो। खूप एकतर हा सिनेमा आए, एक किस्सा आहे कारण हा सिनेमा झाला आम्ही कोणी ठरवलं नव्हतं हो की हा सिनेमा करायचा हा चल करते चल करते चल करते म्हणत हा सिनेमा झाला आणि मग सिनेमाला इथे आमच्याकडे प्रोड्युसर नव्हता पण आम्ही या सिनेमाची रेकी केली होती अनेक तरी मग तेव्हा खर्च मी समितनी मिळून केले होते आम्ही रेकीसाठी गेलो होतो तेव्हा मी तिकडाचे पैसे खर्च केले होते लंडनचे राहण्याचे मग समितनी रेकीचे केले होते असे आम्ही मिळून सगळे प्रोड्युसर झालो यात आणि या सिनेमात आम्ही मी किंवा पूर्वा आम्ही लिडलो आणि पैसे नाही घेतले मानधन अर्थात आम्ही पैसे नाही घेतले प्रोड्युसर तो झाल वीआर शेअर होल्डर्स okay. आणि मला वाटतं की ही पद्धत थोडीशी काही प्रमाणात असं की एक नॉमिनल अमाऊंट घेऊन आपण त्यात शेअर होल्ड जास्त आणखीन तुम्ही कामाला लागता की तो हा सिनेमा चालावा कारण जेवढा फायदा होईल तेवढा फायदा मला माझ्या याच्यात पण होईल कामाच्या मला कामा कामाचा रिच वाढेल सो so, सो so मी झालो प्रोड्युसर थँक्स टू थँक थँक्स टू माय ऑल प्रोड्युसर्स काही बोल्ड दृश्य पण आहेत या सिनेमात तर त्याबद्दल काय सांगशील की कथानकाची गरज म्हणून की आता आपलं जरा बोल्ड असं काही नाहीये बोल्ड मला नाही वाटत की त्यात काही सगळं काही आहे ते अगदी साधं सिंपलच आहे तुमच्या एका नवराबाई जे जे घडतं तेच आहे आज ते हनीमून गेले ते गाणं आहे त्यामुळे आता हनीमून आज सुरू आणि मला असं वाटतं की आता काळ बदललाय आपण ओटीटी बघतो आपण खूप चांगली इंटरनॅशनल फिल्म्स बघतो कंटेंट बघतो िटी कुठे नाही आहे त्यात कुठे बोल्ड सीन नाहीये म्हणून बोल्ड बोल्ड मी मी त्याला शृंगारिक म्हणेन ते, ते शृंगारिक गाणं सो ते नवरा बायकोचे रिलेशनचं गाणं ते कुठला आयटम सॉन्ग नाही सो माझ्या मते किंवा आमच्या टीमच्या मते ते बोल्ड नाहीये छत्तीस गुण सिनेमा बद्दल आपण बोलतोय तर संतोष हुवेकर खऱ्या आयुष्यात छत्तीस गुण जुळले पाहिजेत किंवा काय असं काही मानतो का नाही मी खरं सांगू का मी मगाशीच उत्तर दिलं मी हे गुण पत्रिकेवर खरंच काही मानत नाही आणि जर तुमच्याकडे कुठलेही रिलेशन असो मग ते मैत्रीतलं असो ते नवरा बायकोचं असो ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं असो दोन मित्रांमधला असो दोन मैत्रिणींमधलं असो तुमच्या मनात जर एकमेकांसोबत राहण्याची इच्छा असेल तरच तुम्ही ती मैत्री टिकवू शकता तुम्ही ते रिलेशन टिकवू शकता जर तुमच्या मनात इच्छाच नसेल तर मग काही तुम्ही केलं तरी ते रिलेशन टिकणार नाही इच्छा महत्वाची आहे की काय झालं तरी मला तुझ्यासोबत राहायचंय काय झालं तरी तू माझी मैत्रीण राहणार म्हणजे राहणार किती आपण भांडू yes. पण आपण मित्र मैत्रीण राहणार सो hmm. so, ही म्हणतात सो आय थिंक आय ट्रस्ट आय बिलीव्ह ऑन युअर विश विलिंग पॉवर येस जाता जाता आमच्या प्रेक्षकांना छत्तीस गुण बद्दल काय सांगशील मी आता या पूर्ण मुलाखतीत छत्तीस गुण बद्दल सांगितलंस पण छत्तीस गुण हा सिनेमा चार तारखेला रिलीज होतोय चार नोव्हेंबरला फार वर्षानंतर एक माझी स्वतःची एक सोलो फिल्म येते ज्याच्याकरता माझे बरेच लोक मला फेसबुक आणि इन्स्टावर तुम्ही मला विचारायचात की भाई संत्याबाई तू कधी दिसणार तुझा सिनेमा नाही आला गायब झालायस का कुठे दिसत नाहीस सो मला वाटतं की आता त्याची ती वाट बघणं माझंही थांबलंय तुमचंही थांबलंय हा सिनेमा येऊ घातलाय आणि मला खात्री आहे की त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन नक्कीच मिळतील दुसरं कारण म्हणजे छत्तीसगुण सिनेमा खूप सिनेमे आहेत सगळेच सिनेमे माझ्या जवळचे आहेत हा जरा एक वेगळ्या पद्धतीने वेगळा ह्यानी माझ्या जवळचा सिनेमा आहे आणि मला वाटतं माझ्या इमोशनची काळजी तुम्ही नाही घेणार तर कोण घेणार सो डेफिनेटली आय रिअली ट्रस्ट यू बिलीव्ह यू माझा विश्वास आहे की तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघाल थँक्यू नक्कीच खूप धन्यवाद तुला तू आमच्या शीतक्या छान गप्पा मारल्यास आणि छत्तीसगुंड ला सिनेमाच्या संपूर्ण टीम ला तुला आभाळभर शुभेच्छा